दिनेश गायत्रीला फोन केला होतास, काय म्हणाली ती? कधी येते? कधी येणार काय? अग कधी येणार म्हणजे मी सांगितलं ना, झालं माझं बोलणं, येईल ती. असं कर, तू ना फोन लावून दे, मीच बोलते आणि आजच्या आज यायला सांगते. अरे लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. अग चटई घातली मग, चल चल औक्षण करून घेऊया, चल रे. चला चला या कर. आधी सगळ्यांना खाऊ दे मग तुम्ही खा. खातील की? मी कुठे नाही म्हणलो. राष्ट्रहित बाजूला आपण होणार वाटत बायकोच मांजर. तू हसतोस खा ना. अरे बंटी हे घे, तू ही चकली खा. आधी मला नको, आधी काकाला भर. तुमचं लग्न झालंय, मी नव्हतो. आणि लग्न नवरा नवरीला भरवतो ना, हे पण मी नाही बघितलंय. चला बघायचंय. ए हा बरोबर बोलतोय पंटी, असं काही झालंच नव्हतं. हे भरवा भरवा, एकमेकांना भरवा. दादा तू पण भरवा. पण मी कुठे होतो तुमच्या लग्नाला? मला पाहायचंय काकू, तू भरव काकाला. काय कशाला उगाच काय? आजोबा सांग ना यांना. हा तात्या म्हणतील कस? तेजस भरव ना, असं काय करतोयस? भरव मानसीला. भरव रे तेजस. तसंही लग्नानंतर गोडाधोडाचं भरवणं, उखाणे घेणं हे लग्नानंतर काही महिनेच सुरू असत. नंतर काय होतं याच जिवंत उदाहरण तुझ्या समोर बसलंय. जिवंत राहील आज, जमा करतोय. बरोबर ना तू? ए सूरज तू पण बोल ना काहीतरी. काका भरव ना काकूला, माझं डोकं नको खाऊस. हात धुवून येतो. अरे वा मानसी, आता तुझ्या हातातली चकली त्याला भरव. हे चकली हो काय हे? खायची असेल त्यांना पूर्ण खाऊ दे की काय म्हणतील? कसले कंजूस आहेत, अर्ध्या अर्ध्या चकल्या खातात. हट. अरे उष्टच भरवायचं असतं, एकमेकांचं उष्ट खायचं असतं नवरा बायकोनी. मानसी बरोबर
पुष्ट खातच नाही मी कधीपासून. म्हणजे दिवाळीमध्ये आंघोळ झाल्यावर पुष्ट अजिबात नाही. गप्प बाईस, लहानपणी तिच्या हातातला आईस्क्रीम ओढून ओढून खात होता तिनं खाल्लेलं आणि आता काय सांगतोस. चल बरोबर बरोबर आहे. लहान होतो ना ग. अरे दे ना ती सगळ्यात चकल्या घेतल्या. दर वेळेला ह्याच्यामुळे शंकरपाळे खावे लागतात. काय रे मगासपासून बघतेय सारखा शिंकतोयस. पांघरून घेतलं नव्हतं का अंगावर. वहिनी खरंच ते एकच पांघरून घेतलं नव्हतं का काल. म्हणजे अग म्हणजे ना त्याला थंडी सहन होत नाही सर्दी होते लगेच. मी असं करते त्याचं औषध आणते. हा आलेच. मी सांगतो ना हिंडी विंडी काय लागत नाही हो. अरे घ्या की रे फराळ घ्या फराळ घ्या माझ्या एकटेच नाही घ्या घ्या घे रे घ्या तोंड गोड करा लाडू छान. तात्या छान काढलंय ना कमळ. हो सुरेखच काढले. चल मानसी तयारी करून घे. पान सुपारी ठेव त्यावर ते धान्य आहे ना ते सुद्धा ठेव. हा गणपती ठेवून गुळ खोबरं ठेव आणि हे दिवे सुद्धा ठेव. हा आजी आपण विठ्ठलाची मूर्ती कधी आणली. अरे लकीचमने आणले रे. काका तू काकूला प्रेमाने लकीच्या म्हणतोस ना. अरे कुठल्या हॉस्टेलला टाकले त्याला. मंटू आगाऊपणा करायचा नाही. लाल बुंद करीन नाही तर. वेगळा देव कुठे. हा आपल्या घरचाच देव आहे. आता मग आपण यांची पण पूजा करायची. हो पण लक्ष्मी पूजनाला विठ्ठलाची पूजा का. द्या द्या उत्तरे द्या. अरे विठ्ठल म्हणजे विष्णूचं रूप. मग आता लक्ष्मीची पूजा करणार म्हटल्यावर विठ्ठलाची पूजा करायलाच हवी. रखुमाई म्हणजे. वा 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 बंटी अनपेक्षित प्रश्नसंच गुगली. फिनिशिंग स्कूल जरा सुधीर बुधीर झालंय थोडा वेळ दे. वेळ घ्या. तेजस बाळा लक्ष्मी आहे ना. रखुमाई म्हणजे लक्ष्मीचंच रूप असत. पण आता याची गोष्ट तुला नंतर सांगणार आहे. आधी आता आपण पूजा करून घेऊ. ये इकडे मानसी पूजेला सुरुवात कर बाळा. हो या घरची परंपरा आहे. या घरातलं लक्ष्मीपूजन घरातली लक्ष्मी म्हणजे
सून करते आणि सुनंदाने हे सगळे अधिकार सुनबाईला दिलेत म्हणजे गायत्रीला. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.